प्रामाणिकता पाहिजे ती प्रामाणिकता नाही आहे या प्रश्नाची सरकारची. ओके, जे ज्यांनी सत्ता भोगलेली आहे आणि सत्ताधारी आहेत त्यांना विशेष काळजी लागलेली आहे की याचं पुढचं वळण काय होणार याच्याबद्दल त्यांना शंका आहे. भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये एक साध्या दुकानावरती बसलेला माणूस आज असणारा 5-6 हजार कोटीचा मालक होतो. आता हे जर प्रश्न जर छगन भुजबळांना विचारायला लागले तर त्यांना कसं वाटेल? मराठा आरक्षणकर्त्यांनी खरंतर आत्महत्या केली मुंबईमध्ये. अजून मराठा आरक्षणाबाबतीत सरकार वेळ काढूपणा करते किंवा जे काही जरंगे आता पूर्ण महाराष्ट्रभर फिरतात त्यांच्याकडून ते अल्टिमेटम सुरू की मला 20 दिवसाचा वेळ घ्या किंवा द्या किंवा सरकार काय करेल असं वाटतंय का पुढे आरक्षणाबाबत? पुन्हा एक असताना लक्षात घ्या की प्रामाणिकता पाहिजे ती प्रामाणिकता नाही आहे या प्रश्नाची सरकारची. ओके, आणि त्याच्यामुळे जरांगे पाटील यांना असणारं खेळवत राहणं हाच इथल्या सरकारचा खेळ दिसतोय अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आता 24 तारखेला जरांगे पाटील काय निर्णय घेतात याचा प्रत्येक राजकीय पक्षांनी आता नजर लावलेली आहे. आणि विशेष करून जे ज्यांनी सत्ता भोगलेली आहे आणि सत्ताधारी आहेत त्यांना विशेष काळजी लागलेली आहे की याचं पुढचं वळण काय होणार याच्याबद्दल त्यांना शंका आहे. छत्रपती संभाजीराजे म्हटले की मी तुमच्यावरती नाराज आहे युतीच्या संदर्भात, तुम्ही औरंगाबादच्या कबरीवरती जाऊन फुलं वाहिली, त्यांची नाराजी दूर करणार का तुम्ही? बिलकुल करणार नाही आहे. का त्यांनी असणारा इतिहास बघितलेला पाहिजे. इतिहास काय काय आहे तो त्यांनी बघितला पाहिजे. दुर्दैवाने असणारं प्रेझेंट कॉन्टॅक्समध्ये सगळं जे चाललेलं आहे त्याच्यात वाहत जाणारं व्यक्तिमत्व असेल तर ते पुढं काहीच करू शकत नाही. म्हणजे मग त्यांची युतीची तुमची बोलणी झाली होती, ते म्हटले की मी त्यांना मानत होतो आता मानत नाही. ते आम्हाला असताना गरज नव्हती एक लक्षात घ्या. आम्ही त्यांच्याकडे संभाजी महाराजांकडे गेलो नव्हतो. एक शाहू महाराज हे आमचे असणारे आदर्श आहेत याच्याबद्दल दुमत नाही. पॉलिटिकली त्यांनी काय करावं आणि काय करू नये हे ते माझ्या गायडन्सखाली येत होते, मी त्यांना गाईड करत होतो. आता त्यांनीच त्यांनी स्वतःला संपवायचं ठरवलं असेल तर आता त्यांना लखलाप त्यांचा, आम्हाला त्याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही. आरक्षणाच्या बाबतीतही ते तसंच म्हणत आहेत की आरक्षण मिळणं कठीण आहे, मराठा आरक्षण मिळणं याबाबत त्यांनी लोकांना सरळ सरळ सांगावं. कठीण आहे तर कठीण आहे म्हणून सांगावं ना, जे खरं आहे ते सांगावं ना. जरंगे पाटील बोलता त्यांनी आहे, त्याला कोणतरी बोलायला लावते थेट आरोप असा फिरून शरद पवारांवरती जातोय, असं वाटतं का तुम्हाला की शरद पवारांनी केलं? जो आरोप केला 7 कोटी रुपयांचा हिशोब मागितला, नेमकं कोण बोलवता धनी आहे जरंगे पाटलांचा? माझं म्हणणं असं आहे की हाच उलटा प्रश्न जर छगन भुजबळला विचारला भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये एक साध्या दुकानावरती बसलेला माणूस आज असणारा 5-6 हजार कोटीचा मालक होतो. आता हे जर प्रश्न जर छगन भुजबळांना विचारायला लागले तर त्यांना कसं वाटेल? त्यांनी डोकं लावून मेहनत करून पैसे कमवले. मला हेही माहिती आहे की जरांगे पाटलाच्या सभेला लोकांनी पैसे दिले हेही मला माहिती आहे. त्याच्यामुळे असणारं छगन भुजबळ यांनी असणारं एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना 3 बोटं आपल्याकडे असतात ही त्यांनी लक्षात घ्यावी. वाढती वाढत चालली असं वाटतं का तुम्हाला जरा? ते त्यांच्याबद्दल सिंपथी आहे लोकांना, नाही असं नाही. सर, आमदार अपात्रेबाबत निर्णय होत नाही तर मी माझं म्हणताय माझं म्हणणं असं आहे की हे मराठा समाजातलं भांडण हे हिस्टॉरिकल भांडण आहे. जे इनामदार आहेत, जागीरदार आहेत, देशमुख आहेत, हे सगळे निजाम सरकारशी जुळलेले त्या काळचे. जो गरीब मराठा आहे की जो यशवंतरावांच्या भूमिकेतून फायदा झाला, कसेल त्याची जमीन, सिलिंगचा कायदा आला त्याच्यातून झाला, हा पूर्णपणे रयतेचा मराठा आहे. की हे दोघे एकमेकांशी लढत आले, स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठ्यांची सत्ता यावी म्हणून असं जे काही वल्गनान घोषणा त्यावेळेस केल्यात आल्या, ह्या रयतेतल्या मराठ्याचा वापर करून घेण्यात आला, सत्ता निर्माण करण्यात आली.
आणि नंतर रयतीतल्या मराठ्यांना बाजूला सोडण्यात आलेलं आहे. आता ही बाब आपण असायला जर लक्षात घेतली तर सायमन कमिशनमध्ये बाबासाहेबांनीसुद्धा मराठा वर्गाला आरक्षण मिळालं पाहिजे, दिलं पाहिजे अशी जी भूमिका घेतली होती ती ह्याच भूमिकेतून आहे. त्या भूमिकेवरती जोपर्यंत रयतेतला मराठा येत नाही आणि हा जो निजामी मराठा आहे त्याला सत्तेतून खाली उतरवत नाही तोपर्यंत त्याला आरक्षण नाही.